विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओ मध्ये आपण फ्लोअर टाइप हीट कनेक्टरची रचना आणि कार्यपद्धती बघितली आहे. रचना आपण रचनात्मक आकृतीच्या सहाय्याने आणि कार्यपद्धती आपण सर्किट डायग्रामच्या आधारे अभ्यासलेली आहे. आज आपण फ्लोअर टाइप हीट कनेक्टर जो आहे त्याच्यामध्ये जो दोष निर्माण होता त्या दोषांसाठी हीट कनेक्टरची तपासणी कुठल्या पद्धतीने करायची आणि दुरुस्ती कशी करायची. आपण विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचा व्यवसाय करत असताना त्या व्यवसायामध्ये विद्युत उपकरणांच्या टेस्टिंग आणि रिपेरिंगचा भाग आपल्याला जमणं आणि त्याचं कौशल्य आपल्याकडे असणं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे शिकणार आहोत त्या तपासणीच्या ज्ञानामुळं किंवा त्या तपासणीच्या स्किलमुळं कौशल्यामुळं आपण एखादा ब्लोअर टाइप हीट कन्व्हेक्टर दुरुस्त करू शकतो. हीट कन्व्हेक्टर जो आहे हे हीट कनेक्टरमध्ये दोन प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात आणि त्या दोन प्रकारच्या दोषांसाठी हीट कनेक्टरची जी तपासणी आहे ज्याला आपण टेस्टिंग ऑफ हीट कनेक्टर म्हणतो ते दोन प्रकारे करता येईल आपल्याला. एक यांत्रिक तपासणी, दॅट इज मेकॅनिकल टेस्टिंग, आणि दुसरी विद्युत तपासणी, तर आपण इलेक्ट्रिकल टेस्टिंग असं म्हणतो. हीट कनेक्टरमध्ये दोन्ही प्रकारचे भाग आहेत, काही भाग यांत्रिक आहेत काही भाग विद्युत आहेत. फॉर एक्झाम्पल, हीट कनेक्टरमधली शेडेड पोल मोटर जी आहे त्या मोटरचा शाफ्ट, रोटर, त्या मोटरचे एंड प्लेट्स किंवा जे टॉप आणि बॉटम कव्हर आहे ते, त्या मोटरचे बुशिंग, त्यानंतर त्या मोटरच्या शाफ्ट वर बसणारा ब्लोअर फॅन, त्या ब्लोअर फॅनच्या वरच्या बाजूला असणारा नट, वॉशर, संपूर्ण हीट कनेक्टरची बॉडी, हे सगळे जे भाग आहेत ते यांत्रिक भाग आहेत. म्हणजे ज्या भागांना थोडक्यात काय की ज्या भागांना आपण विद्युत पुरवठा देत नाही त्या भागांना आपण यांत्रिक भाग असं म्हणतो आणि त्या भागांमध्ये निर्माण होणारे जे दोष आहेत ते दोष तपासण्यासाठी आपण ब्लोअर टाइप हीट कनेक्टरची यांत्रिक तपासणी करतो. आता ज्या भागांना आपण विद्युत पुरवठा करतो किंवा ज्या भागांद्वारे विद्युत पुरवठा करतो त्या भागांना आपण विद्युत भाग असं म्हणतो आणि त्या भागांमध्ये जे दोष निर्माण होतात ते दोष तपासण्यासाठी आपण हीट कनेक्टरची विद्युत तपासणी करतो, त्याला आपण इलेक्ट्रिकल टेस्टिंग असं म्हणतो. मग हीट कनेक्टरमध्ये विद्युत भाग कोणकोणते आहेत तर आपण सप्लाय कॉर्ड पासून सुरुवात करूया. ही सप्लाय कॉर्ड हा विद्युत भाग आहे, हे कंट्रोल स्विचेस विद्युत भाग आहे, इथं असणारे हिटिंग एलिमेंट्स तो विद्युत भाग आहे, आतल्या बाजूला असणारी जी शेडेड पोल मोटर आहे त्या मोटरचं जे वाइंडिंग आहे तो ते वाइंडिंग म्हणजे विद्युत भाग आहे, आणि आतल्या बाजूला केलेली जी इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे, आतल्या बाजूला असणारा जो थर्मोस्टॅट आहे, हे सगळे विद्युत भाग आहे. ह्या भागांची तपासणी आपण विद्युत तपासणीद्वारे करू शकतो आणि मग हीट कनेक्टरच्या तपासणीमध्ये यांत्रिक तपासणी आणि विद्युत तपासणी या दोन तपासण्यांचा अंतर्भाव होतो. मग आपण त्यातली पहिली जी बघणार आहोत ती यांत्रिक तपासणी. आता यांत्रिक तपासणी करण्यासाठी आपल्याला कुठल्या साधनाची आवश्यकता नाही. जे ब्लोअर टाइप हीट कनेक्टरचे यांत्रिक भाग आहेत, बॉडी असेल, ब्लोअर फॅन असेल, मोटरचा शाफ्ट असेल, मोटरचे बुशिंग असतील, नटबोल्ट्स असतील, स्क्रू असतील, त्या भागांची तपासणी करण्यासाठी केवळ त्या भागांचं बारकाईने निरीक्षण करणं, ते भाग हाताळणं आणि ब्लोअर टाइप हीट कनेक्टरचं काम चालू असताना यांना जो आवाज आहे त्या आवाजावरून आपण त्या यांत्रिक भागात निर्माण झालेले जे दोष आहेत ते ओळखू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या शाफ्टचं थ्रेडिंग खराब झालेलं असेल तर ते आपल्याला त्याच्या निरीक्षणावरून कळेल. बॉडी तुटलेली असेल, ब्लोअर फॅन तुटलेला असेल तर त्या भागाचं निरीक्षण करून आपल्याला ते लक्षात येईल. किंवा समजा मोटरचं बुशिंग किंवा शाफ झिजला असेल तर ज्यावेळेस मोटर फिरू लागेल किंवा ब्लोअर फॅन फिरू लागेल त्यावेळेस त्या झिजेमुळं त्या ते भाग फिरताना त्यातून आवाज येईल आणि त्या आवाजाद्वारे आपण ओळखू शकतो की यामध्ये कुठला तरी यांत्रिक दोष झालेला. तर यांत्रिक तपासणी करण्यासाठी आपल्याला कुठल्याही साधनाची आवश्यकता नाही. निरीक्षणाने, आवाजावरून किंवा ते भाग हाताळून आपण हीट कनेक्टरची यांत्रिक तपासणी करू शकतो. दुसरा जो भाग आहे विद्युत तपासणी, त्याला आपण इलेक्ट्रिकल टेस्टिंग असं म्हणतो. ते इलेक्ट्रिकल टेस्टिंग जे मात्र आपल्याला दोन प्रकारे टेस्टिंग करता येतं, एक टेस्ट लॅबने करता येतं आणि एक मल्टीमीटरने करता येतं. हे दोन्ही टेस्टिंगची साधन आहेत. ह्या दोन साधनांद्वारे आपण हीट कनेक्टरचं टेस्टिंग करू शकतो, इलेक्ट्रिकल टेस्टिंग. त्यातलं टेस्ट लॅबने टेस्टिंग कसं करायचं तर आपण बघूया. टेस्ट लॅबने टेस्टिंग ह्यासाठी आपण 200 वॅटचा एक लॅम्प वापरतो आणि तो 200 वॅटचा लॅम्प आपण हीट कनेक्टरच्या सिरीज मध्ये जोडतो. या आकृतीमध्ये हीट कनेक्टरची ओपन आणि शॉर्ट सर्किट टेस्ट दाखवली. या टेस्ट मध्ये आपण काय दाखवले की हा हीट कनेक्टर आहे, त्याची सप्लाय कॉर्ड आहे आणि या सप्लाय कॉर्डच्या पिन टॉपला आपण दोन सप्लाय टर्मिनल दाखवलेले.
म्हणजे एल आणि एन ज्या दोन टर्मिनलला आपण सप्लाय देतो ते एल आणि एन असे दोन टर्मिनल्स आहे. जाणीवपूर्वक इथं अर्थ टर्मिनल दाखवलेला नाही. आपण ओपन आणि शॉर्ट सर्किट टेस्ट घेताना लाईव्ह आणि न्यूट्रल म्हणजे सप्लाय टर्मिनल मध्येच ही टेस्ट घेतो. सप्लायचे जे फेज आणि न्यूट्रल टर्मिनल आहे त्याची जोडणी आपण करून त्या सिरीज मध्ये टेस्ट लॅम्प जोडून ही सिरीज टेस्ट लॅम्पचे दोन टेस्ट टर्मिनल जे आहेत ते आपण हिट कनेक्टरच सप्लाय टर्मिनलला जोडली आणि टेस्ट लॅम्पचं जे निरीक्षण आहे त्या निरीक्षणावर आपण निष्कर्ष काढले. आता हे टेस्टिंग करत असताना आपण चार टप्प्यात करायचे. सगळे स्विच बंद असताना पहिल्यांदा कूल स्विच ऑन करून नंतर वॉर्म स्विच ऑन करून आणि नंतर हॉट स्विच ऑन करून. समजा हे टेस्टिंग करत असताना सगळे स्विच बंद आहेत आणि तरी पण टेस्ट लॅम्प मूळ प्रकृतीने लागला तर त्याचा अर्थ असा आहे की सप्लाय कॉर्ड किंवा पिन टॉप या दोन पैकी एका भागामध्ये कुठेतरी शॉर्ट सर्किट झालेले. टेस्ट लॅम्प लागला नाही तर समजायचं की शॉर्ट सर्किट नाही. पण मग ओपन सर्किट आहे का नाही हे तपासण्यासाठी आपल्याला कूल स्विच ऑन करावा लागेल. कूल स्विच ऑन केला आणि टेस्ट लॅम्प लागलाच नाही तर त्याचा अर्थ असा आहे की पिन टॉप सप्लाय कॉर्ड कनेक्टर कूल स्विच मोटरचं वाइंडिंग किंवा स्विच पासून वाइंडिंग पर्यंत झाले कनेक्शन यामध्ये कुठेतरी ओपन सर्किट झालेले. याच टेस्ट मध्ये समजा टेस्ट लॅम्प मूळ प्रकृतीने लागला तर समजायचंय की सप्लाय कॉर्डच्या पुढं स्विचच्या पुढं वाइंडिंग कडे जाणारे जे दोन कनेक्शन आहेत ते एकमेकांना शॉर्ट झालेले आहेत. आणि समजा याच टेस्ट मध्ये कूल स्विच ऑन करून टेस्ट लॅम्प किंचित मंद लागला आणि ब्लोअर फॅन फिरायला सुरुवात झाली तर समजायचं की सप्लाय कॉर्ड पिन टॉप सप्लाय कॉर्ड कंट्रोल स्विच मोटरचं वाइंडिंग हे सगळे भाग सुस्थित आहे. अशाच पद्धतीने नंतर आपण क्रमाक्रमाने वॉर्म स्विच ऑन करून आणि हॉट स्विच ऑन करून त्या त्या स्थितीचं टेस्टिंग करू शकतो. अशा रीतीने टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने आपल्याला ब्लोअर टॅकोमीटरच्या आतील भागातले इलेक्ट्रिकल दोष ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट दोष अशा प्रकारे तपासता येतील. आता वॉर्म स्विच ऑन केला आणि वॉर्म स्विच ऑन केल्यानंतर टेस्ट लॅम्पची जी मूळ टेस्ट लॅम्पची जी प्रखरता आहे ती प्रखरता किंचित वाढणं गरजेचं आहे. पण ती जर तेवढीच राहिली तर समजायचं की वॉर्म स्विच किंवा पहिले हिटिंग एलिमेंट यामध्ये ओपन सर्किट झालेले. समजा आपण हॉट स्विच ऑन केला आणि टेस्ट लॅम्पची प्रखरता वॉर्म स्थिती इतकीच राहिली तर समजायचं आपण हॉट स्विच किंवा दुसरं हिटिंग एलिमेंट यामध्ये ओपन सर्किट आहे आणि प्रखरता थोडीशी वाढली तर समजायचं की त्या भागामध्ये कोणताही दोष निर्माण झालेला नाही. अशा रीतीने आपण टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने ओपन आणि शॉर्ट सर्किट टेस्ट हिट कनेक्टरची घेऊ शकतो. हीच टेस्ट आपण मल्टीमीटरच्या सहाय्याने पण घेऊ शकतो ज्यामध्ये आपण म्हणलेलं आहे मल्टीमीटरने टेस्टिंग. आता इथं कुठल्याही सप्लायची गरज लागत नाही. आपण मल्टीमीटर मध्ये एक अॅनालॉग किंवा एक डिजिटल अशा दोन पैकी कुठलाही एक मल्टीमीटर वापरू शकतो. तुमच्या समोर दाखवलेली जी आकृती या आकृतीमध्ये आपण अॅनालॉग मल्टीमीटरच्या सहाय्याने हिट कनेक्टरचं टेस्टिंग दाखवलेलं आहे. हा हिट कनेक्टर आहे त्याचे हे दोन सप्लाय टर्मिनल आहेत आणि त्या सप्लाय टर्मिनलला आपण मल्टीमीटरची विरोध मोजायची रेंज घेतलेली आणि विरोध मोजायचं एक म्हणजे एक कॉमन टर्मिनल घेतलेलं आणि एक 10K म्हणजे 10 kΩ पर्यंत विरोध मोजायचं एक टर्मिनल असे दोन टर्मिनल उपयोगात आणून आपण ती दोन टेस्ट टर्मिनल्स हिट कनेक्टरच्या दोन सप्लाय टर्मिनलला जोडलेले आहे. या आकृतीमध्ये आपण कसं टेस्टिंग करणार आहे तर मगासारखंच पहिल्यांदा आपण सगळे स्विच ऑफ करताना मल्टीमीटरचं रिडिंग बघणार आहे. ते 0 ओहम दाखवलं तर त्याचा अर्थ असा आहे की पिन टॉप आणि सप्लाय कॉर्ड मध्ये कुठेतरी शॉर्ट सर्किट झालेलं आहे. ते इन्फिनिटी ओहम दाखवलं तर समजायचं की पिन टॉप आणि सप्लाय कॉर्ड मध्ये शॉर्ट सर्किट झालेलं नाहीये. ओपन सर्किट आहे का नाही हे तपासण्यासाठी पहिल्यांदा आपण कूल स्विच ऑन करायचा. कूल स्विच ऑन करून मल्टीमीटरने शेडेड पोर मोटरच्या वाइंडिंगच्या विरोधात इतकं जर रिडिंग दाखवलं तर समजायचं की पिन टॉप सप्लाय कॉर्ड मोटरचं वाइंडिंग कूल स्विच हे सगळे भाग सुस्थितीत आहेत. नंतर वॉर्म स्विच ऑन करून समजा मल्टीमीटरने कूल स्थितीपेक्षा थोडस विरोधाचं कमी रिडिंग दाखवलं तर समजायचं की वॉर्म स्विच आणि पहिले हिटिंग एलिमेंट सुस्थितीत आहे. पण याच वेळी जर मल्टीमीटरने कूल स्थितीत रिडिंग दाखवलं तर समजायचं वॉर्म स्विच किंवा पहिले हिटिंग एलिमेंट यापैकी कुठल्या तरी भागात ओपन सर्किट झालेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने पुन्हा एकदा हॉट स्विच ऑन करून मल्टीमीटरचं रिडिंग बघायचंय. मल्टीमीटरने हॉट स्विच ऑन केल्यानंतर वॉर्म स्थितीपेक्षा कमी विरोधाचं रिडिंग दाखवलं तर समजायचं की हॉट स्विच आणि दुसरं हिटिंग एलिमेंट हे सुस्थितीत आहेत. पण जर याच वेळी मल्टीमीटरने वॉर्म स्थिती इतकंच रिडिंग दाखवलं तर मात्र समजायचं की हॉट स्विच आणि दुसरं हिटिंग एलिमेंट किंवा त्याला जोडली जाणारी कनेक्शन यापैकी कुठेतरी ओपन सर्किट झालेलं आहे. अशा रीतीने
टेस्ट लॅम्प आणि मल्टीमीटरच्या सहाय्याने आपण हीट कन्व्हेक्टर तपासू शकतो. आणि मग ही एकदा तपासणी झाली की आपल्या लक्षात येईल की कोणत्या भागात दोष निर्माण झालेला आहे, तो भाग आपण बदलून किंवा दुरुस्त करून त्या हीट कन्व्हेक्टरची दुरुस्ती करू शकतो. आता हीट कन्व्हेक्टरची दुरुस्ती करत असताना हीट कन्व्हेक्टर ओपन करून ज्या भागात दोष आहे त्या भागात तो भाग आपण एकतर दुरुस्त करू शकतो किंवा तो भाग आपण बदलू शकतो. हीट कनेक्टरचे सगळे स्पेअर पार्ट्स किंवा सुटे भाग बाजारात उपलब्ध होतात आणि ते सुटे भाग टाकून आपण हीट कनेक्टर दुरुस्त करू शकतो आणि दुरुस्त झालेला हीट कनेक्टर ग्राहकाला देऊ शकतो. अशा रीतीने ह्या व्हिडिओद्वारे आपण हीट कनेक्टर कसा तपासावा किंवा त्याचं टेस्टिंग कसं करावं हे आपण शिकलेलो आहोत, ज्याच्यामुळे हीट कनेक्टरच्या दुरुस्तीचं कौशल्य आपल्याला आत्मसात करता येईल. आणि आपण या ठिकाणी हीट कनेक्टरचा जो भाग आहे म्हणजे रचनेचा भाग, कार्यपद्धतीचा भाग आणि तपासणीचा आणि दुरुस्तीचा भाग या ठिकाणी या व्हिडिओद्वारे पूर्ण केलेला आहे. पुढचं जे प्रकरण आहे पेपर 2 चं ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.